आमच्या वॉर्ड क्रमांक 10 मध्ये महायुतीची रॅली होती आणि ही रॅली एक्सर गावदेवी मंदिरापासून चालू करून ती एक्सर रोड, सोडावाला लेन, सोडावाला आणि चंदावरकर रेड, त्याच्यानंतर गांजावाला, अरविंद सावंत, जयवंत सावंत रोड, रोकडिया लेन, रोकडिया लेनमधून मंडपेश्वर रोड, मंडपेश्वर रोडमधून प्रेमनगर, हिम्मतनगर, गोविंदनगर, रोशननगर आणि आज रोशननगरमध्ये महायुतीच्या आज कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आमचे खासदार गोपाळ शेट्टीजी, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्रीकांत पांडेजी, सर्व नगरसेवक, सगळ्या महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. महाविकास आघाडीचे नेते वारंवार महिनाभर टिप्पणी करत आहेत, त्याच्याबद्दल महाविकास आघाडीचं नेतृत्वच महिलांच्या बाजूने नाही आहे तर आपण ह्याच्यावर काय टीका टिप्पणी करू शकतो. आज अरविंद सावंत ह्यांनी आपल्या शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी ह्यांच्याबद्दल जे शब्द काढले, मग तुम्ही दिलगिरी मान्य करतात. आज सुनील राऊत ह्यांच्यावर तर गुन्हा दाखल करायला पाहिजे. एक महिला उमेदवार आहे, महिलांना आपण 33% आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये आहोत आणि महिला उमेदवाराला जर सुनील राऊत म्हणत असतील की ही बकरी आहे आणि ह्या बकरीला मी 23 तारखेला कापणार आहे, ह्याचा अर्थ काय होतो? हे काय महिलांचा सन्मान करतात? हे काय लाडक्या बहिणीला देऊ शकतात? महाराष्ट्रातल्या तमाम सावित्रीबाई लेकींचा हा अपमान आहे आणि निवडणूक आयोगाने ह्याच्यावर तातडीने कारवाई करून त्यांचा अर्ज आहे तोच त्यांनी बाद करायला पाहिजे. असं उमेदवाराने एका महिलेबाबत बोलणं म्हणजे तमाम सावित्रीबाईच्या लेकींचा हा अपमान आहे. निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल. आता हा सकाळचा भोंगा आहे, ह्या सकाळच्या भोंग्याकडनं आम्ही काय अपेक्षा करू शकतो?